म्हणजे जसे संघाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकली आणि अर्थातच त्यांनी काय घेतलं असेल तर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतलंय. समोरच्या संघासाठी नो यंगस्टर वहाळ या संघासाठी सांगितलंय का पहिल्यांदा फलंदाजी आणि फलंदाजीसाठी उतरला पहिला अर्थातच प्रयास कोळी आणि प्रतीक पाटील. प्रयास कोळे आणि प्रतीक पाटील गोलंदाज. साईश मात्रे पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अर्थातच निर्धाव जातोय. कोणती धाव नाही, चेंडू अर्थातच तीस चेंडूचा खेळ होणार म्हणजे पाच षटकांचा सामना. त्याच्यामध्ये पहिला चेंडू अर्थातच निर्धाव गेलाय. कोणती धाव नाही, धाव नाही म्हणजे नो यंगस्टर वहाळ. संघाचं जब खातं खोललेलं नाही आहे. गोलंदाज गोलसाठी तयार आलेल्या साईश मात्रे आपल्या षटकातील चेंडू टाकण्यासाठी तयार. हा चेंडू फिरून मारण्याचा विचार केला होता, फाईन लेगला मारण्याचा विचार केला होता, पण फाईन लेगला चेंडू मारताना खेळाडू खाली पडला. पण आज आपण हा खेळाडूची पोझिशन बघतो. पोझिशन म्हणतो बघतो म्हणण्याचे आपल्या भारतीय संघामध्ये सूर्यकुमार यादव त्याच्या प्रकारे खेळाडू खेळण्याचा प्रयत्न करत होता. आपण बघितलं तिसरा ट्वेंटी मॅच झाला होता भारत आणि साऊथ आफ्रिकेमध्ये, त्याच्यामध्ये सूर्यकुमार यादव आणि 100 धावा पटकावले होत्या. अर्थात 56 चेंडूमध्ये 100 धावा पटकावल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 8 षटकार त्याने उभारले होते सूर्यकुमार यादव. आज भारत आणि साऊथ आफ्रिका मॅच आहे, आज वन डे मॅच आहे. हा चेंडू सूर्यकुमार यादव सरकार फटका मारलाय, सीमा पार होते चौकार. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ज्याला म्हणतो आपण, त्याला काय भेटलं होतं, भारतरत्न पुरस्कार भेटला होता. क्रिकेटर म्हणतो आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भारतरत्न पुरस्कार केव्हा भेटला होता, 4 फेब्रुवारी 2014. धावसंख्या लागली 4. गोलंदाज साईराज साईश मात्रे तयार आहे. पहिले चेंडू चांगले टाकले होते, नंतर आता फलंदाज आहे. फलंदाजाने विचार केला, सूर्यकुमार यादव सारखा फटका मारला, ग्या बघितली, पोकळी बघितली, जे का पंचायत केले ते पंचायत त्यांच्या दिशेच्या बाहेरला चेंडू मारला, चौकार झाले. धावसंख्या लागली 4. पुन्हा गोलंदाज टावखुरा गोलंदाज, हा चेंडू हवेत मारतोय, बघायचा झेल होते की काय. म्हणजे चेंडू खाली पडतो, एक धाव घेतोय दुसरी धाव घ्यायच्या प्रयत्नामध्ये, पण ते दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते म्हणा कायच हरकत नाही. धावसंख्या लागली अर्थात 6 धावसंख्या लागली. 6 धावसंख्या लागल्यात ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कप किती जिंकलेत, अर्थातच 6 वर्ल्ड कप जिंकलेत. ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कप किती जिंकलेत तर 6. आणि आता तर वर्ल्ड कप आपण बघितले 19 नोव्हेंबर जी फायनल झाले होते अहमदाबाद गुजरात नरेंद्र मोदी स्टेडियम ज्याला म्हणतो आपण, इथं फायनल झाला होता. आणि फायनलमध्ये आपण बघितलं 6 विकेट राखून ऑस्ट्रेलिया संघ जिंकला होता, 6 विकेट आणि 42 चेंडू म्हणजे 7 ओव्हर राखून तो जिंकला होता कांगारू. आणि भारतीय संघाला मात्र पराभूत केलं होतं. गोलंदाज डावखुरा गोलंदाज रिव्हर्सची फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चपतो, कोणती धाव नाही, धावसंख्या स्थिर आहे. धावा लागल्या तर अर्थात 6 धावा. ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकले 6. 1987 वर्ल्ड कप जिंकला होता ऑस्ट्रेलिया, पहिला वर्ल्ड कप जिंकला होता, कप्तान होता आलन बॉर्डर. दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता 1999, कप्तान होता स्टीव्ह वॉग होता. 2003-2007 वर्ल्ड कप जिंकला, कप्तान होता रिकी पॉन्टिंग होता. आणि त्याच्यानंतर आपण बघितला 2015 वर्ल्ड कप जिंकला, कप्तान होता मायकल क्लार्क. आता चेंडू म्हणण्याचे हातात ना झेल जातो, कोणती धाव नाही, धावसंख्या स्थिर आहे. धावा लागल्या त्या अर्थात पहिल्या षटकामध्ये 6 धावसंख्या लागली, 6 धावा ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकले 6. आणि आता विजय संघ झालं अर्थातच 6 विकेट राखून जिंकलेला आहे ऑस्ट्रेलिया. आता वर्ल्ड कप जिंकला आपण बघितले 5 ऑक्टोबरला वर्ल्ड कप चालू झाला होता आपल्या मायदेशी. क्षेत्ररक्षण लवकर राहायचं आहे. हा नवीन गोलंदाज येतो अर्थात रोहित मात्रे. नवीन गोलंदाज रोहित मात्रे चेंडू टाकण्यासाठी बघायचा, बॅटेच्या कडेला चेंडू लागलाय की काय. म्हणजे बॅटेच्या कडेला चेंडू लागला असं वाटतो, बघायचं पंचाने काय सांगितलं. पंचाने आकाशामध्ये बोट टेकवलं, सांगितलं खेळाडू बाद डीजे मास्टर.
हा विकेट मात्र गेला, एक विकेट गेला, विकेट गेला तो एक, धावसंख्या लागली ती सहा, सहा धावसंख्या पहिला विकेट गेलाय, तो अर्थातच न्यू यंग स्टार वहाळ या संघाचा म्हणजे जसं संघाने अर्थात नाणेफेक जिंकून पहिल्या क्षेत्ररक्षण घेतलं, कारण तुम्हाला माहिती असेल ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकले होते वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये, आता त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतलं आणि पहिल्यांदा भारतीय संघाला फलंदाजी करण्यासाठी सांगितलं आणि भारतीय संघाने धावा काढल्या होत्या, 240 धावा काढल्या होत्या आणि 240 धावा त्यांनी आता अर्थातच एकतर्फी मात्र काढल्या होत्या ऑस्ट्रेलिया संघाने. धावसंख्या सहा झाली, एक विकेट गेलाय वाढ संघाचा, जसा संघ अर्थातच गोलंदाजी करतोय. हा नवीन खेळाडू आलाय घनश्याम पाटील, हा नवीन फलंदाज आलाय, पंचांकडनं गाठ घेतलेला गोलंदाज रोहित मात्रे गोलसाठी सज्ज तयार आहे. हा चेंडू बघायचा गॅप मध्ये पोकळीमध्ये चेंडू जातोय, सीमा पार चेंडू होईल, चौकार जाईल, चौकार गेलाय. दहा धावसंख्या लागली, पहिल्या धावसंख्या होत्या, पहिल्या विकेट गेला होता, धावसंख्या सहा होती, आता धावा लागत त्या दहा. हा चेंडू हवेत मारलाय, बघायचा हवेत झेल घेतो का खेळाडू, पण त्या हवेमध्ये झेल घेतलाय खेळाडू, बाद होतोय डीजे मास्टर. विकेट गेला अर्थात दुसरा विकेट गेला. आता आपण बघितले याच महिन्याच्या 10 तारखेला सिरीज चालू झाली होती, आता त्या 3 T20 सामने झाले साऊथ आफ्रिकेमध्ये, तो पहिला 10 तारखेचा अर्थात पावसामुळे रद्द झाला होता, 12 तारखेला साऊथ आफ्रिकेने जिंकला होता आणि 14 तारखेला आपण जिंकला, पण त्याच्या अगोदर एक सिरीज झाली होती भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया 2020 सिरीज झाली होती, ती अर्थातच आपण बघितली 23 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 28 नोव्हेंबर 1 डिसेंबर आणि 3 डिसेंबर अशी सिरीज झाली होती. त्याच्यामध्ये आपण बघितलं एक पहिला 23 नोव्हेंबर 26 पहिला 23 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर अशा त्या लगाडा 2 सामने जिंकले होते, 28 नोव्हेंबरला त्याने जिंकला सामना होता, नंतर 1 डिसेंबर आणि 3 डिसेंबर असे लगातार म्हणजे आपण 4 सामने जिंकलो होतो, म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाला आपण 2020 स्पर्धेमध्ये पराभूत केलं होतं, पण खरी मॅच जिंकायची होती 19 तारखेला, त्याच्यामध्ये भारतीय संघ पराभूतला 23 मार्च 2003 मध्ये सुद्धा भारतीय संघाला पराभूत केलं होतं, कोणी कंगारूने केलं होतं. हा चेंडू एक धाव मध्ये घेतो, एक धाव घेऊन संघात धावसंख्या पोहोचली, आमचे स्कोर सांगतात की 11 धावसंख्या लागली. 11 डिसेंबर 2017 मध्ये काय झालं होतं, भारत संघाचा माजी कप्तान विराट कोहली याचं लग्न झालं होतं, कुठे लग्न झालं होतं, इटलीमध्ये झालं होतं, कोणा सांगते, चित्रपट अभिनेते अनुष्का शर्मा. अनुष्का शर्मा जन्माला केव्हा आली, 1 मे 1988. विराट कोहली जन्माला केव्हा आला, 5 नोव्हेंबर 1988. धावसंख्या लागली 11. गोलंदाज हा चेंडू सूर्यकुमार यादव बाद, उलट इटलीमध्ये झालं होतं लक्षात घ्या, विराट कोहलीचं लग्न कुठे झालं होतं, इटलीमध्ये 11 डिसेंबर 2017 मध्ये, म्हणजे 6 वर्ष त्याला ओलांडून झाले लग्नाला, पण त्याने आपण बघायला गेलं तर बरेचसे रेकॉर्ड तोडून टाकल्यात या वर्ल्ड कपमध्ये, 765 धावा काढल्यात, कारण सचिन तेंडुलकर 673 धावा काढल्यात या 2003 वर्ल्ड कपमध्ये आणि मॅन ऑफ द सिरीज भेटला होता तेंडुलकरला, पण याने आता वर्ल्ड कपमध्ये धावा काढल्यात 765 धावा काढली आहेत. गोलंदाज हा चेंडू फिरून मारण्याच्या प्रयत्नामध्ये,
पहिलाच विचार होता मनामध्ये की चेंडू मारायचा, स्टेडियममध्ये चेंडू मारायचा, फाईनल लेगला चेंडू मारायचा होता. पण तुम्हाला माहिती असेल कोण असेल, आज फाईनल लेगला चेंडू मारण्यासाठी मिसबा बा झाला होता. 24-9-2007 वर्ल्डकप आपण बघितला होता, साऊथ आफ्रिकेत पहिला T20 वर्ल्डकप झाला होता. तो कुठे झाला होता, साऊथ आफ्रिकेमध्ये जोहरबर्ग ग्राउंडवर सामना होता. 157 धावा काढल्या त्या भारत संघाने, 158 धावांचा आव्हान होत पाकिस्तानला. आणि अशाच प्रकारे फाईनलला चेंडू मारण्यासाठी मिसबा गेला होता. आणि चेंडू गोलंदाज होता अर्थातच जोगिंदर शर्मा गोलंदाज. शेवटच्या ओव्हरला 13 धावा लागत होता, पहिला चेंडू वाट टाकला होता, दुसऱ्या चेंडू षटकार मारला होता. आणि दुसऱ्या नंतर आपण बघितलं 5-6 धावा लागत असताना ऑफसाईडला चेंडू टाकला. एवढे धोनी सांगितलं ऑफसाईडला चेंडू टाकला होता, फाईनल चेंडू मारण्यासाठी गेला. यश इशांत फाईनल गेला होता आणि यश इशांतने मात्र झेल टिपला होता आणि भारतीय संघाला पराभूत केला होता. धावसंख्या झाली ती 11. ही क्रिकेटची बरीचशी उदाहरणं आहेत, पण टायमिंग जर भेटलं तर तुम्हाला उदाहरणं नक्की देईन तुम्हाला. यश शिष्यांच्या हातामध्ये फाईनल लेगला झेल गेला होता आणि जो खेळाडू मात्र बाद झाला, 10 विकेट गेल्या होत्या. आणि त्यावेळेला 10 दिवसाचा गणपती विसर्जन सोहळा होता, लक्षात घ्या. 15 सप्टेंबरला त्याला गणपती बसले होते, यावर्षी गणपती बसले होते मकरमध्ये 19 सप्टेंबरला, लक्षात घ्या. यावर्षी गणपती बसले होते 19 सप्टेंबरला. हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता, कोणती धाव ना, धावसंख्या स्थिर, धावा लागल्या त्या 11. यावर्षी गणपती बसले होते 19 सप्टेंबरला का, 19 सप्टेंबर 2007 युवराज सिंगने लगातार 7 षटकार मारले होते. गोलंदाज ब्रॉड, इंग्लंडचा गोलंदाज ब्रॉड होता, त्याच्यावर त्यांनी लगातार 7 षटकार मारले होते. हा चेंडू जबरदस्त गोलंदाज, चेंडू चकून जात, कोणती धाव ना, धावसंख्या स्थिर, 11 धावसंख्या वरात थांबली, विराट कोहलीची वरात थांबली असं म्हणायला लागेल. इटलीवरनं वरात येईल केव्हा, 11 धावा आलेले आहेत. गोलंदाज तयार. हा चेंडू शॉर्ट चेंडू, चेंडू मारतोय अर्थात स्केअर लेगच्या दिशेने चेंडू, पण डीप स्केअर लेग खेळवतोय, चेंडू अडवतोय, एक धाव घेतो, धावसंख्या होते अर्थातच 1 डझनभर धाव, अर्थातच 12 धावसंख्या लागली, धावसंख्या लागली 12. सामना चालला वहाळ आणि जासई, न्यू यंगस्टर वहाळ आणि मेघनाथ प्रतिष्ठान जासई याच्यामध्ये सामना. हा संघ फलंदाजी करतो अर्थातच वाळ संघ फलंदाजी करतो आणि जासई संघ अर्थातच हा गोलंदाजी करतो. गोलंदाज गोलसाठी सज्ज, आपल्या षटकाचे चेंडू घेऊन तयार साईश मात्रे. डावखुरा फलंदाज, बघायचा चेंडू व्हायत मारला, बघायचा झेल हुकेतो का खेळाडू, पण ते झेल टिपेल असा अंदाज दिसतोय. झेल घेतलाय डीजे मास्टर, तुझं लाईट गेला होता, त्याने चेन पडत होता, लाईट गेला का कशामुळे गेला, बऱ्याच वेळ ते वारंवार इकडनं तिकडे फोन करायचे, इकडनं तिकडे जायचे, लाईट आला पाहिजे, शेवटचा दिवस आहे, फायनलचा दिवस आहे, फायनल रंगला पाहिजे, या गावचं नाव रंगलं पाहिजे, यासाठी ते ब्रश लगेच त्यांनी प्रयत्न केलेत. आणि लाईट मात्र लगेच आलेला आहे. खरोखर ते आयोजकांचा मी आभार मानेन का, लाईट गेला होता, चेन पडत नव्हती त्यांना. 3 दिवस स्पर्धा ठेवली आणि शेवटच्या दिवसामध्ये मजा पाहिजे, ती मजा प्रेक्षकांना आली पाहिजे, आम्हाला आली पाहिजे, आमच्या गावचं नाव पुढे गेलं पाहिजे. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर, नवी मुंबई खारकोपर. गोलंदाज तयार, डावखुरा गोलंदाज आहे, बघायचा चेंडू काय होतोय, म्हणजे वाढवाचा इशारा पंचांचा येतोय. एक आव्हान तर धाव भेटते, धावसंख्या लागली अर्थातच 13 नोव्हेंबर 2014 काय केलं होतं, रोहित शर्मा वन डे मध्ये 264 धावा काढल्या होत्या कलकत्त्यामध्ये, कुठल्या संघासोबत, अर्थात श्रीलंका संघासोबत. किती षटकार, 9 षटकार आणि 33 चौकार, 13 नोव्हेंबर 2014. हा चेंडू यॉर्क टाकला, अपील केलंय, अपील बघायचं पंच काय करतात, पंचवडी सांगितलं का तो लेग स्टंपला खेळाडू खेळतो किंवा गोलंदाज माझ्या मध्ये आला होता असं त्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे मी ह्या खेळाडूवर बाद ठरू शकत नाही. धावसंख्या लागली 13 नोव्हेंबर 2014, 264 धावा काढल्या त्या, रोहित शर्मा 9 षटकार 33 चौकार. गोलंदाज तयार,
हा फुल टच चेंडू बघायचं आहे पंचानी काय सांगितलं पंचानी, बट खेळाडू बाद ठरवलेला पंचानी मिडल स्टंपला खेळाडू खडला खेळाडू बाद झालेला. तेरा असंख्य पाच खेळाडू बाद झाले पण तेरा हा अंक आपण खराब म्हणतो, पण 13 तारखेला रोहित शर्माने 264 धाव काढल्या वन डे मध्ये 13 नोव्हेंबर 2014. 13 नोव्हेंबर 2014 रोहित शर्मा 264 धाव काढल्या त्या कलकत्त्यामध्ये. आणि कलकत्त्यामध्ये आपण बघायला गेला तर पहिली डे नाईट कसोटी सामना कुठे झाला होता तर कलकत्त्यामध्ये, लक्षात घ्या पहिला डे नाईट कसोटी सामना भारतामध्ये कुठे झाला होता तर कलकत्त्यामध्ये. दुसरा डे नाईट सामना कुठे झाला होता तर अहमदाबाद गुजरात इंग्लंड संघासोबत. आणि तिसरा सामना कुठे झाला होता डे नाईट कसोटी सामना तर बँगलोरमध्ये झाला होता तो श्रीलंका संघासोबत. पहिला सामना झाला होता अर्थात बांगलादेश संघासोबत, दुसरा सामना झाला होता अर्थात इंग्लंड संघासोबत, आणि तिसरा सामना झाला होता अर्थात श्रीलंका संघासोबत. म्हणजे कुठल्या कुठल्या तारखेला मला वेळ भेटला नक्की तुम्हाला सांगेल कुठल्या कुठल्या तारखेला सामना झाले होते. भारतामध्ये डे नाईट कसोटी सामने किती झालेत तर प्रश्न टाका उत्तर आलं तर त्याचा सांगू तुम्हाला टाकायला लागेल 3 कसोटी सामने झालेत. हा म्हणजे प्रमोद मडवे गोलंदाज आहे तो प्रमोद मडवी आहे का. पहिली डे नाईट कसोटी झाली ती कलकत्त्यामध्ये भारत असं बांगलादेश ती झाला होता 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2021 मध्ये. नंतर डे नाईट कसोटी सामना झाला होता 2021 मध्ये झाला होता अर्थात 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी. नंतर आपण डे नाईट कसोटी सामना पुन्हा गोलंदाज बघायला चेंडू सोडून दिलाय फलंदाज आणि पंचांचा काय इशारा येतो म्हणजे चांगला चेंडू पडलाय कोणती धावला कोणताही धोका नाही. आणि तिसरा डे नाईट कसोटी सामना होता बँगलोरमध्ये भारत वर्सेस श्रीलंका अर्थात 12 मार्च ते 16 मार्च 2022 गोलंदाज तयार. हा बघायचा पुन्हा चेंडू बॅटला लागत नाही चेंडू पुन्हा वार निर्धाव जातो कोणती धाव नाही धावसंख्या स्थिर आहे. थोडासा गड अडचणीमध्ये संघ पडलाय वहाळ संघ नो यंगस्टार वहाळ संघ अडचणीमध्ये पडला का धावा थांबल्यात धावा काढणं गरजेचं आहे. गोलंदाज हा चेंडू हवेत मारलाय झेल होतो की का बघायचा बाउंड्रीवर झेल टिपलाय खेळाडू बाद नवीन फलंदाज आलाय अर्थात राजेश आलाय त्यांच्या विकेट गेल्या अर्थात वहाळ संघाच्या 6 विकेट गेलेल्या आहेत म्हणजे त्यांचा संघ कोड्यामध्ये संघ पडलाय सध्या तरी म्हणायला लागेल. षटक चाललंय चौथं षटक चाललाय 6 विकेट गेल्या आहेत. हा चेंडू बघायचा गॅपमध्ये चेंडू चौकार जाईल असा अंदाज वाटतो चौकार गेला चौकार मारा अर्थात राजेशने धावसंख्या लागली ती 18 मार्च 2012 विराट कोहली वन डे मध्ये 183 धाव काढल्या होत्या पाकिस्तान संघासोबत. कुठे आशा चषक झाला होता बांगलादेश मध्ये तेव्हा विराट कोहली 183 धाव काढल्या होत्या 18 मार्च 2012. हा चेंडू पुन्हा त्या दिशेत चेंडू मारतो आतमध्ये क्षेत्ररक्षण होईल असा अंदाज वाटतो. वाईट आहे दुसरी धाव घ्यायच्या प्रयत्नामध्ये बघायचं आहे दुसरी धाव होती की काय
दुसरी डाव म्हणते सिग्नल दिले आहे का, तिसरा अंपायर बघायचं इथे कॅमेरामध्ये चेक केला जाईल का खेळाडू बाद झाला का खेळाडू आतमध्ये आला क्रीजमध्ये. कॅमेरेमध्ये चेक केलं जातं खेळाडू धावचेत बाद झाले की नाही. तिसरा अंपायर इथे लावलेला आहे. हा टी व्हीवर चेक केला जातो खेळाडू बाद झाला का खेळाडू क्रीजमध्ये पोहोचला हे मात्र बघितलं जातं सध्या तरी. ते पंचाचं समजलं नसेल ते अर्थातच आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं जाईल, नंतर आम्ही तुम्हाला डिक्लेअर करणार आहोत खेळाडू आतमध्ये पोहोचला का खेळाडू बाद झालेला. इथं कॅमेऱ्यामध्ये चेक केला जातो काय प्रेक्षक इकडे तिकडे बसलेत खेळ का थांबला असा सुद्धा प्रेक्षकांना वाटलाच असेल. तर तिसरा अंपायरचा वापर केला गेलेला आहे. आपण इंटरनॅशनल क्रिकेट बघत असतो एखादा अंपायरला समजलं नाही का आपण तिसरा अंपायरचा यूज करतो वापर करतो, तशाच प्रकारे तिसरा अंपायरचा यूज केलाय वापर केलेला आहे. नॉट आउट. हा तिसरा अंपायर आम्ही बघितला आणि त्याच्यामध्ये बघितलं अर्थात हा नॉट आउट खेळाडू दोन धावा पूर्ण झालेले आहेत, दोन धावा होऊन पूर्ण संघात धावसंख्या लागली ती अर्थात धावसंख्या लागली ती 20 धावसंख्या 20 धावसंख्या लागली. संयम म्हात्रे हा नवीन गोलंदाज, संयम म्हात्रे धावसंख्या लागली ती 20 गोलंदाज डावखुरा गोलंदाज आहे. हा चेंडू पुन्हा म्हणतात त्यात पद्धतीचा चेंडू टाकला पण थोडासा बाहेर चेंडू गेला ऑफ स्टंपच्या, मग पंचाने कवयतेसारखे हात केले सांगितलं चेंडू खराब आहे वाईड बाय चेंडूचा इशारा केला. एक अवंत धाव भेटे एक चेंडू भेटे संघाला अर्थातच वाळ संघाला, वाळ संघात धावसंख्या लागली अर्थातच 21. हा रिवर्सशिप फटका मारण्याच्या नादामध्ये चकतो फलंदाज
कोणती धाव नाही, धावसंख्या असते, धावा लागल्या तर अर्थातच 21 धावा षटक चालला, अर्थात शेवटचा षटक चालला आहे, पाचवा षटक चालला आहे सामना, तो अर्थात 5 षटकांचा सामना, धावसंख्या लागली ती 21. गोलंदाज डावखुरा गोलंदाज कोणसाठी तयार, हा चेंडू पुन्हा जोशाने फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा चेंडू चकतोय, कोणतीही धाव नाही. खरोखर गोलंदाज एवढा विश्वासाचा मात्र गोलंदाज खरोखर चांगला गोलंदाज आहे, त्याच्यामध्ये चेंडू लगातार डॉट टाकतोय आणि फलंदाजा मात्र थांबवलेला. हा चेंडू हवेत मारला, षटकार जातो की झेल होतो बघायचं, सीमेरेषेवर म्हणते झेल बाद. वाढ संघाचा सातवा खेळाडू बाद होतोय, संघात धावसंख्या लागली 21 आणि गोलंदाजा खरोखर चांगलं कौतुक करायला लागेल गोलंदाजाचं. एवढं शेवटची गोलंदाजी कडे शेवटचा जो गोलंदाजी टाकण्यासाठी गोलंदाज यूज केला आणि खरोखर चांगली गोलंदाजी टाकली, त्यांनी विकेट सुद्धा घेतली आणि त्या षटकामध्ये धाव दिली, फक्त एकच धाव दिलेली आहे. अद्याप या षटकातील काय उरले चेंडू, आता नवीन फलंदाज येतोय, बघायचं संघासाठी काय करतो संघ. सध्या तरी बघायला गेलात तर कोड्यामध्ये पडलाय, संकटामध्ये पडलाय, 7 विकेटी गेल्यात, शेवटच्या षटकात काय उरले चेंडू राहिले, अद्याप 3 चेंडूचा खेळ राहा, 7 विकेट गेले, अद्याप त्यांच्या हातामध्ये 3 विकेट आहेत आणि चेंडू टाकायचा आहेत त्यांना 3. पण माझा तरी अंदाज 5 षटकांचा सामना आहे तर 40-45 तरी धावा झाल्या पाहिजे, म्हणजे सामना मॅच कडक होईल. 3 चेंडू, 1 चेंडू वाईड झालेला आहे पंच, टोटल 4, 1 वाईड बॉल, 1 डॉट बॉल, 1 नंतर पुन्हा विकेट, असं आमचे स्कोर सांगतात. 1 वाईड बॉल झाला, 1 डॉट बॉल, 1 धाव नंतर विकेट, टोटल 4 चेंडू टाकून झाले, त्याच्यामध्ये 1 वाईड बॉल आहे. अद्याप 3 चेंडूचा खेळ राहिलेला आहे, आमच्या स्कोररांनी तर इथे लिहिलेलं आहे का, पहिला वाईड बॉल झाला आहे, पुन्हा डॉट चेंडू झाला, हा म्हणते इथे जर स्कोरिंगमध्ये मिस्टेक झाला का, पहिला डॉट चेंडू झाला आहे, आता आम्हाला सांगितलं का, नंतर वाईड बॉल झाला, नंतर डॉट, नंतर 1 धाव, नंतर विकेट, का आमच्या स्कोररने असं लिहिलं होतं का पहिला हा वाईट लिहिला होता, का पहिला चेंडू डॉट झालेला, थोडे मिस्टेक झाले आमच्या स्कोररवरनं, क्षमस्व असावं. गोलंदाज आता चेंडू राहिले, अर्थातच 2 चेंडू राहिले, धावा झाले ते 21. हा चेंडू मारतोय बघायचा हवेमध्ये खेळाडू बाद. ते अर्थातच 8 विकेट गेलेले आहेत, विकेट गेले ते 8, आता चेंडू राहिला, फक्त एकच चेंडू राहिला, एकच चेंडूवर आता किती मोठा फटका जरी मारला तर जास्त जास्त तुम्हाला षटकार भेटेल. धावा झाले तर फक्त तुमच्या 21 धावा झाले आहेत, वहाळ संघाच्या न्यू यंगस्टार वहाळ संघाच्या धावा झाल्या तर अर्थातच 21 आणि चेंडूंचा खेळ झाला, अर्थातच 29 चेंडूचा खेळ झाला, म्हणाला का हरकत नका, 5व्या षटकातील शेवटचा चेंडू राहिलेला आहे आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तर तयार होतो, बघायचा शेवटच्या चेंडूवर किती धाव घेतो फलंदाज, बघायचा वहाळ वर्सेस जासई याच्यामध्ये चालू सामना. हा चेंडू सुरून देतो, सुरून देतो म्हणण्याची कोरोना महामारी, लक्षात घ्या 2020 मध्ये कोरोना महामारी झाली होता, तर पहिला 22 मार्चला पहिला लॉकडाऊन झाला होता, 22 मार्चला पहिला लॉकडाऊन, नंतर 25 मार्च ते 14 एप्रिल 21 दिवसाचा लॉकडाऊन. गोलंदाज चेंडू मारतो हवेत, बघायचा झेल होतो की का, हा चौकार जाईल असा अंदाज दिसतोय. पण याच्या अगोदर शेवटच्या चेंडू चौकार बसला म्हणून 26 धावसंख्या दिली, पण 22 तारखेला काय झालं 2020 मध्ये, तर 22 मार्चला पहिला लॉकडाऊन झालं होतं, कोरोना महामारी आपण बघितले 2020-2021 मध्ये, आपण बघितलं कोरोना महामारीमधून झुंज दिली आणि आपल्याला हे पुनर्जन्म भेटलं असं सध्या तरी म्हणूया. 22 मार्चला पहिला लॉकडाऊन, नंतर 25 मार्च ते 14 एप्रिल 21 दिवसाचा लॉकडाऊन, नंतर आपण बघितलं 15
अप्रैल ते 3 मे लॉकडाऊन, नंतर 4 मे ते 17 मे लॉकडाऊन, नंतर 18 मे ते 31 मे लॉकडाऊन, नंतर 1 जून ते 30 जून अर्थात ऑन लॉकडाऊन काही गोष्टी चालू केल्या होत्या मोदी सरकारने. आता धावसंख्या झाली अर्थातच 26 आणि विजयासाठी धावा करायची आहे, जासई संघाला 27 धावा करायच्या आहेत. आता माझी वेळ संपते, माझ्या वेळेसाठी माझे सहकारी अर्थातच विपुल पाटील सर यांच्याकडे मी मायक्रोफोन देतो. हॅलो. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित टेनिस क्रिकेटची आपण स्पर्धा पाहतोय आणि पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना जिथं प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करत असताना जासई संघानं 5 षटकं हाताळली आणि बॅटिंग करत असताना न्यू यंग स्टार वहाळ या संघानं 5 षटकांमध्ये धावा जमा केल्या. त्या 26 आणि 27 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघासमोर. माझ्या संवेदात सुयोग कोळी गवान आणि हे सुद्धा जोडले जातील. अगदी लोवेस्ट स्कोर आहे सुयोग आणि या मॅचमध्ये पाहायला गेलं तर नेहमी असं म्हणतात क्रिकेटमध्ये की लोवेस्ट स्कोरच्या मॅचची नेहमी हाय वोल्टेज होत असतात, या मॅचमध्ये सुद्धा तसंच होईल का? नक्कीच विचार केला वहाल संघाचा तर बॅकफुटर थोडं येताना दिसलाय वहाल संघ. फलंदाजी ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे मात्र फलंदाजी काय झाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये थोडीशी चुरस झाली तर हाय वोल्टेज सामना नक्कीच पाहायला मिळेल. परंतु जासई संघाचा जर विचार केला बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडे पाहिलं तर विपुल सर, परंतु क्रिकेट आहे, जर प्रयत्न कराल तर तुमच्याकडे यश हे नक्कीच येईल. खरं तर सुयोग जर पाहायला गेलं तर मागील जे षडक मागील पूर्वार्धाचं जे शेवटचं षटक होतं संयम मात्रेत आहे ज्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्यात. कालच उरण प्रीमियर लीगचं ऑक्शन झालं आणि त्या ऑक्शनमध्ये 8,500 पॉईंट या खेळाडूला मयूर सिक्युरिटी फोर्स जासई संघामध्ये घेतला. एक अपकमिंग स्टार आहे, गत वर्षामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि यंदा एक प्रभावशाली खेळ खरं तर संयमचा पाहायला मिळाला. नक्कीच संयम हा उगवता सितारा जासई संघासाठी होत असेल, परंतु त्याला त्या उरण प्रीमियर लीगमध्ये का आपल्याला एवढ्या पॉईंट्समध्ये घेतलं गेलं ते त्याने आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय गोलंदाजीच्या माध्यमातून. खरं तर एक बेनिफिट म्हणावं लागेल कारण साईश म्हात्रेसारखा एक नामवंत गोलंदाज या संघामध्ये आहे, त्यानंतर प्रमोद मडवीसारखा एक अनुभवी गोलंदाज आहे, त्यानंतर रोहित असेल, आज बरेचसे खेळाडू जरी नसले तरी संयम असेल, साईश असेल, भूषण म्हात्रे असेल, बंटी असेल आणि आदित्य असेल, हे सर्व एकत्र खेळाडू घेऊन आज ज्या पद्धतीने त्यांचा खेळ झाला, जो पहिल्या पूर्वार्धामध्ये त्यांनी डावा रोखल्या ते फार महत्वाचं होतं कारण प्रतीकसारख्या मोठ्या खेळाडूला मोठ्या फटक्याच्या बॅटमधून आले नाही, त्याची कुठेतरी कमतरताच वहाळ संघाला सुद्धा पाहायला मिळते. तर विनंती असेल जसंही संघ आपली सलामीची जोडी लगेचच मैदानामध्ये पाठवायचे. आज जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर याच्या वतीनं आज तिसरा दिवस शेवटचा अंतिम दिवस फायनल डे आपण एन्जॉय करतोय. या दिवसामध्ये आज आपण सामने पाहिले, चुरशीचे सामने होतात, परंतु हा लोएस्ट स्कोर आपण पाहतोय आजच्या दिवसातील. परंतु यामध्ये जसंही संघ बाजी मारतोय की डिफेंड करेल धावा ते या उत्तरार्धातील आपण पाहणार आहोत. तर विनंती असेल आयन स्पोर्ट्स कोपर आणि साई संघ लगेचच आपण समालोचन कक्षाशी टॉस विन करण्यासाठी आपण संपर्क साधते दोन्ही संघांनी. आयन स्पोर्ट्स कोपर आणि साई संघ, आई भाऊ आणि साई संघ जर आला असेल तर आपण लगेचच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुयोग जाताना पाहायला मिळते. दोन्ही सध्या UPL चे कॅप्टन, सलग 3 वर्ष त्यांना आपण कॅप्टनमध्ये पाहतोय आणि गत वर्षामध्ये UPL मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला आपण बंटीला पाहतोय. तर दिघोडेच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक बाईक पटकावणारा साईश, दोन्ही बायकर मॅन मैदानाच्या आत दाखल झाले आणि वहाळ संघ सुद्धा तेवढा ताकदवर आहे, प्रतिकडे ती क्षमता आहे. एका दुसऱ्या विकेट जर लवकर मिळाले पहिल्या षटकामध्ये तर जासई सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याचा विक्रम सुद्धा वाळ संघाच्या नावावर राहू शकतो. पण साईश आणि बंटी हे खरं तर कसलेले खेळाडू आहेत. नक्कीच जर विचार केला जासई संघाचा, त्यांचा जो चढता आलेख आतापर्यंत पाहिला तर आपण तर अतिशय चांगल्या रीतीने खेळ त्यांच्याकडून होत असतो आणि जे काही सलामी आले दोन फलंदाज आहेत त्याच्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी जेवढं योगदान दिलं आहे ना जासई संघासाठी ते अतिशय वाखडण्याजोगी आणि कौतुकास्पद योगदान त्यांचं असतंय. क्रिकेटच्या हंगामाला सुयोग सुरुवात झाली मात्र जासईसाठी आम्ही म्हणेन थोडस जे साधारण मी म्हणेन की वेल फिनिशर संकटामध्ये जेव्हा संघ असायचा तेव्हा डोळ्यासमोर एकच नाव असायचं सर्वांचे, सचिन ठाकूर छोट्या
अगदी 6 डिसेंबरला अगदी दुःखद घटना आली, त्यानंतर बरीचशी थोडीशी तर कमतरता संघामध्ये जरूर जाणवते, पण सर्वजण सचिनला अजूनही मिस करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. जिथे तर स्पर्धा आज रायगडमध्ये झाल्या तिथे तर पहिल्यांदा सचिन ठाकूरला भावपूर्ण श्रद्धांजली वाहूनच स्पर्धेला सुरुवात झाली. ही सुद्धा थोडीशी कुठेतरी दुःखाची बातमी जासे संघासाठी असेल. नक्कीच दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल ती. जासई संघाचा एक हरवणारी ऑलराऊंडर प्लेअर होता तो, मिस करत असेल जासई संघ कुठेतरी त्याला. तर होते सामन्याला सुरुवात, प्राथमिक गोलंदाज मात्र आपण पाहतोय व्हाल संघाकडून प्रतीक पाटील. जयदीप म्हात्रे स्ट्राईक एंडकडे होता, पहिला चेंडू फेस करत असताना शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू जातोय, अडवतोय, परंतु चेंडू मात्र निर्धाव जातोय. डिप्रेशन पाहू शकतो दबाव आपण खरं तर पाहायला गेलात सुयोग, तर पहिल्या चेंडू पासून दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या व्हाळ संघ करतो जास्ती संघावर, कारण बंटी एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याच्या समोर खरं तर चांगली गोलंदाजी सध्या प्रतीक पाटील करतोय. गोलंदाजी याच रीतीनं करावी लागेल, जर धावा आपल्याला डिफेंड करायच्या असतील ना तर चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण याची साथ लागेल. यावेळचा हा निर्धाव चेंडू बंटीच्या समोर अगदी चेंडू गिरकी घेऊन जातो, हे सातत्यानं प्रतिकडे क्षमता आहे, कारण गतवर्षामध्ये बामणनगरीच्या मैदानामध्ये सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव सारख्या बलाढ्य संघाला वाळ संघानं पराभूत केलं होतं आणि त्यानंतर चॅम्पियन ठरला होता वाळ संघ, आणि त्याच ऊर्जेनं आता मात्र या खारकोपरच्या मैदानामध्ये सध्या तो खेळतोय. हा चेंडू नक्कीच मोठा प्रहार, प्रतीक वरती चढवलेला हल्ला, मात्र चेंडू जाईल सीमा पार. तर पण जयदीप न काय केलंय, दोन चेंडू वरती शांत होता, तर नंतर मात्र हा आलेला एक 4 धावांचा चौकार. गोलंदाज प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हा चेंडू निश्चितच लेटकट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये चेंडू जातोय, उचलतो फेकतोय तोपर्यंत, मात्र एक धाव काही रोखू शकत नाही एका धावेनं. संघ जासई संघ पुढे सरकते, पहिलं षटक मार्गस्थ असताना 5 धावसंख्या. तंत्रशुद्ध फटकेबाजी सध्या बंटी करताना पाहायला मिळतो. एक खरं तर पहिला ताकदीचा फटका समोरच्या दिशेनं लॉंग वनमध्ये एक मोठा फटका चौकार आला आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिपला चकवून चेंडू जातोय असं वाटत होतं, पण चेंडू अडवला आणि मिळाली गेली ती एकेरी धाव. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, एक राईट हँडेड बॅट्समन, हे कॉम्बिनेशन थोडीशी डोकीदुखी वाळ संघाला ठरू शकते. आणि मात्र प्रतीकचं हे पहिलं जे षटक आहे P1 षटक, त्या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी सध्या झालंय. नक्कीच प्रतीक पाटील यानं जे स्कोर डिफेंड करण्यासाठी जशी गोलंदाजी धारदार गोलंदाजी करावी त्याच रीतीनं करतोय. एक चौकार जरूर आलाय पण गोलंदाजी चांगली आहे. ओ नो, काय घडलं जात आहे, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज मात्र निराशाजनक कामगिरी करून काहीही न करता साईश मात्र वाजवतोय. विस्फोटक फलंदाज आहे डावखुऱ्याचा आणि त्याला मात्र बाद केले प्रत्येकीनं. ही कुठेतरी बेनिफिट एक जमीची वाजवू शकते वाळ संघासाठी. मात्र बॅटिंग लाईन खूप मोठी आहे जासईकडं. रक्षित म्हात्रे आलाय डावखुऱ्याचा आणखीन एक फलंदाज. नक्कीच स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप जरूर आहे. नवीन फलंदाज रक्षित म्हात्रेला आपण पाहतोय डावखुऱ्याचा हाही फलंदाज. प्रतीकचा हा चेंडू फुल टॉस नक्कीच सोडणार नाही आहे आणि पंचांचा इशारा येतोय बीमर. रक्षित मात्रे यानं मारलेला हा चौकार. थ्री हिटचा हा चेंडू खेळून काढला आहे, निश्चितच
कावकॉर्नर रिजन मध्ये जातोय चेंडू उचलून फेकीपर्यंत मात्र दोन धावा जमवण्यात येतात आणि दोन धावेनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जासई संघ पोहोचलाय तो 12 या धावसंख्येवर. एक बाद 12 ही खरं तर 7 पाहायला मिळतात आणि इथून जर विचार केला तर येणारे आणखीन 24 चेंडू आणि 15 गरज याच मैदानामध्ये विकी स्पोर्ट क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष 2023-24 आपण ही मोठी स्पर्धा पाहणार आहोत. येत्या 23 डिसेंबर शनिवारी आणि 24 डिसेंबर या स्पर्धेची प्रथम क्रमांक असेल 50,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी, द्वितीय प्रतिष्ठ असेल 25,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफी. स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी खरं तर टावर फॅन दिला जाईल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी स्पोर्टचे शूज असतील आणि या स्पर्धेची प्रवेश फी असेल 5,500 रुपये. या स्पर्धेमध्ये 16 संघांना संधी दिली जाईल.